नमस्कार, मी श्रेयस पांडे, जेएम विशेष मध्ये आपलं स्वागत आहे। कोकणामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे धरण तुरुंब भरलेले आहे। चिपळूणमध्ये कळवंडे गावातील 1.9 दशलक्ष घनमीटर क्षमतेने धरण सध्या फुटण्याच्या मार्गावर आहे। याआधी सुद्धा तिवरे धरण फुटले होते। हे धरण फुटल्याने पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने अनेक जण वाहून गेले होते। 2 जुलैच्या रात्री ही दुर्घटना घडली होती। त्यानंतर आता चिपळूणमधील कळवंडे गावातील धरण सुद्धा आता धोक्यात असल्याची माहिती समोर येत आहे। मागील 15 दिवसांपासून या धरणाची दुरुस्ती सुमारे 80 ते 85 लाख रुपये खर्च करून करण्यात आली। मात्र पाऊस चालू होऊन 5 ते 6 दिवसच झाले आणि या धरणाची भिंत खचली आहे। याआधी सुद्धा तिवरे धरण ज्यावेळेला फुटले होते त्यावेळेला या दुर्घटनेत परिसरात एकच खळबळ उडाली होती। धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडी या गावातील 13 घरं सुद्धा वाहून गेली होती, तर आजूबाजूच्या गावात पूर सदृश्य स्थिती सुद्धा निर्माण झाली होती। चक्क धरण फुटल्याने परिसरातील इतर भागांमध्ये पूर्ण घरांमध्ये पाणी शिरलं होतं। तोच काहीतरी आता प्रकार कळवंडे धरणाबाबत सुद्धा घडताना दिसतोय, त्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये। या धरणाची भिंत खचली आणि खचलेल्या भागावर प्लास्टिक टाकून ठेकेदार आणि संबंधित लघुपाट बंधारे यंत्रणेकडून धरणाला फुटण्यापासून वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या धरणाखाली असणारे 5 ते 6 गावं, त्यामध्ये कोंडे, कळवंडे, मिरजोळी, शिरळ, खोपळ सध्या धोक्याच्या छायेमध्ये आहेत। अंदाजे 5 ते 5,500 लोक वस्ती असणाऱ्या या गावांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे, कारण कधीही या धरणाची भिंत तुटू शकते आणि धरणाचं पाणी हे गावामध्ये शिरू शकतं। धरणाची भिंत खचल्यामुळे दरवाजे उघडे करून ठेवले आहेत, जेणेकरून पाण्याचा दाब कमी व्हावा आणि भिंतीवर ताण कमी यावा। यामुळे भविष्यात पावसाळ्यानंतर पाणी टंचाईला या गावांना सामोरे जावे लागेल अशी सुद्धा भीती व्यक्त होत आहे। तिवरे धरणासारखी दुर्घटना घडली तर मात्र आमचे नाहक बळी जातील, याला जबाबदार कोण? संबंधित ठेकेदार की लघुपाट बंधारे विभाग? असा संतप्त सवाल इथले नागरिक विचारतात आहे। या धरणासंदर्भात त्याची परिस्थिती काय, कशा प्रकारे याची भिंत खचली आणि कशा प्रकारे उपाययोजना करून काम चालवले जात आहे, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी, पाहूयात। चिपळूणमधील तिवरे धरणानंतर अजून एक चिपळूणमधील धरण फुटण्याच्या मार्गावर आहे। आपण आज चिपळूण तालुक्यातील कळवंडे धरणावर आहोत आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय, ह्या धरणाचं काम काही दिवसापूर्वी झालेलं आहे। खरं तर हे धरण फार जुनं आहे, मात्र या धरणाची डागडुजी जवळजवळ 80 ते 85 लाख रुपये खर्च करून ह्या धरणाची डागडुजी करण्यात आलेली होती। साधारण मागच्या 15 दिवसापूर्वीच ह्या धरणाचं काम पूर्ण झालेलं होतं। आपण पाहताय ही पिचिंग पूर्णपणे खाली बसलेली आहे, कारण हे मातीचं, पूर्ण मातीचा ढिगारा असो, त्याच्यावर 1.5 ते 2 फुटाचं दगडाचं आच्छादन असतं, म्हणजे त्याला पिचिंग म्हणतात। मात्र तेच आता पिचिंग किंवा त्या पिचिंग खालची जी जमीन आहे, ती माती आहे, ती पूर्णपणे खाली खचलेली आहे। आणि आता संबंधित ठेकेदाराने किंवा संबंधित यंत्रणेने किंवा संबंधित जे प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांनी याच्यावर प्लॅस्टिक अंथरलेलं आहे, म्हणजेच काय तर या धरणाला आता प्लॅस्टिकचा आधार आहे असंच म्हणावं लागेल। ह्या धरणाच्या व या धरणाच्या वर अवलंबून जी खाली गावं आहेत, ती जवळ 5 ते 6 गावं आहेत आणि जवळजवळ 5.5 ते 6 हजार लोकं या धरणावर पाणी पित आहेत, म्हणजे जगत आहेत। मात्र ही 5.5 ते 6 हजार लोकांच्या जीवावर हे धरण येतंय की काय, किंवा मग हे धरण या 5.5 ते 6 हजार लोकांना वाहून नेतंय की काय, अशी परिस्थिती काहीशी निर्माण झालेली आहे। इथले लोक असं म्हणतात की जर तिवऱ्यासारखी जर परिस्थिती ओढवली तर मात्र आमचे जीव जातील, मग प्रशासन काय करणार, याला उत्तर कोण देणार? दरवर्षी ह्या धरणाचं काम काही ना काही निघतं, काही ना काही डागडुजी करतात, मग हे काम निघतं ते कोणासाठी नक्की निघतं? लोकांसाठी निघतं की संबंधित ठेकेदारांसाठी निघतं? असा संतप्त सवाल इथले लोक विचारताना दिसतात। कॅमेरॉन प्रफुलसह मी राजेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, चिपळूण, रत्नागिरी। कोकणातील तुफान पावसाने 2019 जुलै महिन्यामध्ये चिपळूण तालुक्यातील तिवरे खडपोली धरण फुटले होते। धरण फुटल्याने पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने अनेक जण वाहून गेले। 2 जुलैच्या रात्री ही दुर्घटना घडली होती।
या दुर्घटनेने परिसरात एक खळबळ सुद्धा उडाली होती। धरण फुटल्यामुळे तिवरे बेंडवाडीतील 13 घरं वाहून गेली होती। तर आजूबाजूच्या गावात पूर सदृश्य परिस्थिती सुद्धा निर्माण झाली होती। चक्क धरणच फुटल्याने परिसरातील ओळी, रिक्टोळी, आकले, दादर, नांदिवसे इत्यादी गावांमध्ये पाणी घुसलं होतं। पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की त्यामध्ये 24 नागरिक सुद्धा वाहून गेले। कळवंडे धरणाबाबत नागरिक सुद्धा संतप्त आहेत। नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते सुद्धा आपण पाहूया। हे धरण ज्यावेळी झालं तिथपासून ह्या धरणाचं म्हणजे धरणाचं फाउंडेशन कसं आलं त्यापासून ह्या धरणाचं मी साक्षीदार आहे। जेव्हा हे धरण झालं तेव्हा ज्या पद्धतीने बांधलं गेलं ती पद्धत आज अवलंबली नाही, त्याच्यामुळे हा हे जे सगळं दिसतंय ते त्याचं कारण ते आहे। आणि ह्या धरणाखाली जवळजवळ कोंड्यापासून सगळे धरलं कलोंडे वगैरे तर 12 वाड्या येतात आणि 5 ते 6 हजार लोकवस्ती आहे। आणि ह्याचं जर तिवड्यासारखं झालं तर ह्याचं तीव्रता एवढी भयानक असणार आहे, तिवऱ्यापेक्षा भयानक असणार आहे, कारण ह्याचा पाणीसाठा तिवऱ्यापेक्षा जास्त आहे। आणि जेव्हा हे फुटेल त्याची ह्याची तीव्रता एवढी असेल की 5 ते 6 हजार लोक ह्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडू शकतात एक अंदाजे। आणि आम्ही वारंवार इथं आलो त्यांना सांगितलेलं की इथून हा जो माती आहे ती चांगली चिकट वगैरे घ्या आणि कापड विपड काय ही पद्धत बरोबर नाही, त्याच्यावर निस्त साध्या पद्धतीचा 3 इंची काँक्रीट झाला असा जुन्या पिशवीवर, तर गेले 40 वर्षे चांगल्या रीतीत धरणानं साथ दिलेली आणि त्याच्यामुळं आता गेले 4 वर्ष आमच्या ह्या कोंडे, कलौंडा, भागाडी, पाचाड इथपर्यंत ह्या लोकांना पाणी मिळत नाही। धरणाची ही प्रत्येक वर्षी डागडुगी असल्यामुळे 4 वर्षात आमची झाडं वगैरे सगळी मरून गेलेली आहेत, जवळजवळ फार नुकसान झालं। यंदा तर अगदी पाचाड, मालघर ह्या लोकांना पाणी पाणी करून पाणीसुद्धा मिळणार नाही, त्यांच्या विहिरी इथंच पाचाडपासून सगळ्यांच्या विहिरी धरणाखाली आहेत, शेतीचं नुकसान। धरण सध्या सुस्थितीत आहे, धरणाचा काही आश्मापाटलाचा भाग स्लाइड झालेला आहे, तो आम्ही आमच्या यांत्रिकी विभागाद्वारे रेक्टिफाय करून घ्यायचा चाललेला आहे आणि सध्या धरण सुरक्षित आहे, कुठे काही अडचण नाही आहे आणि पावसाळ्याची आम्ही दक्षता घेत आहोत। सध्या इथं दुरुस्ती चालल्यामुळे थोडेसे आम्ही गेट ओपन केलेले आहेत, पावसाच्या अंदाजावर गेटचं नियोजन करणार आहे आणि धरण सुरक्षित कसं राहील, आता सध्या धरण सुरक्षितच आहे, काही अडचण नाही आहे, कुठे काही अडचण आलेली नाही आहे, फक्त पिचिंग असेल।